गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा विधानसभा क्षेत्रामधील भाजप आमदार विजय रहांगडाले यांनी विजयाची हॅट्रिक केली आहे. जनतेने त्यांना पुन्हा संधी देत विक्रमी मतांनी निवडून दिले. मात्र तिरोडा आणि गोरेगाव तालुक्यातील जनतेने रोजगार आरोग्य याबाबत जनतेने अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. पाहूयात. गोंदिया जिल्ह्यातील विधानसभेची रणधुमाळी संपली असून महायुतीने घरघोष प्रमाणात गोंदिया जिल्ह्यामध्ये यश प्राप्त केलं आहे. आज आपण तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रामध्ये आहोत आणि या क्षेत्रामध्ये विजयची हॅट्रिक करत भाजपाचे विजय रांगडाले हे निवडून आले आहेत आणि त्यामुळे तिरोडा आणि गोरेगाव क्षेत्रातील नागरिकांच्या आमदाराकडून काय अपेक्षा आहेत हे जाणून घेण्यासाठी नागरिक आपल्यासोबत या ठिकाणी बसले आहेत. काय सांगाल भाऊ, आपल्या आमदारांकडून काय काय अपेक्षा आहेत? गोरेगाव शहरालगत असलेल्या कटंगी मध्यम प्रकल्पात पाथरी येथील शेतकऱ्यांची शेतजमीन मोठ्या प्रमाणात संपादित झालेली आहे. मात्र 10 वर्षाचा कालावधी लोटूनही अजूनही तेथील शेतकऱ्यांना कटंगी मध्यम प्रकल्पाचे पाणी मिळत नाही. सोबतच गोरेगाव तिरोडा विधानसभा क्षेत्रात रोजगाराचा मोठा प्रश्न आहे. इथे रोजगाराचा प्रश्न नेहमीच उद्भवत असतो. एखादा मोठा उद्योग या क्षेत्रात आल्यास नक्कीच येथील विद्यार्थ्यांना युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. काय सांगाल, काय आमदाराकडून अपेक्षा? नवीन आमदाराकडून हेच अपेक्षा आहेत की आपल्या तालुक्यात शिक्षणाला जास्त महत्त्व द्यायला पाहिजे, आरोग्याला द्यायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना मुबलक सिंचनाद्वारे पाणी मिळायला पाहिजे. काय वाटते नवीन आमदाराकडून काय त्यांच्याकडून अपेक्षा? एवढेच आहे की शेतकऱ्यांना जे धापेवाडा सिंचनाचे दुसरा टप्पा ह्या कटंगी मध्यम प्रकल्पामध्ये पाणी लगेच सोडावे त्याच्याकडून शेतकऱ्यांचा उद्योग होईल. त्यानंतर दुसरी माझी अपेक्षा आहे की गोरेगावमध्ये जे ग्रामीण रुग्णालय आहे इथं व्यवस्थितपणे नीटनेटकं चालवण्याकरिता सहकार्य करावे ही नवीन आमदाराकडून अपेक्षा आहे. काय वाटतो आमदारकडून काय अपेक्षा? नवीन आमदारांकडून आमचे जे तिसऱ्यांदा विजय झालेले आहेत विजय रांगडाले श्री तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्र यांच्याकडून अशी अपेक्षा आहे की शिक्षणासाठी जे ग्रामीण क्षेत्रातील शिक्षण आहे त्याच्याकरिता मोठे मोठे कॉलेजेस असायला पाहिजे, डिग्री कॉलेजेस यायला पाहिजे आमच्या तिरोडा गोरेगाव क्षेत्रात आणि तसा विकास व्हायला पाहिजे शेतकऱ्यांचा आणि शाळेकरी मुलांचा सुद्धा. निश्चितपणाने तिरोडा आणि गोरेगाव या क्षेत्रामध्ये सिंचनाची व्यवस्था, आरोग्य, शिक्षण याबरोबर रोड रस्ता याकडे नवीन आमदार तिसऱ्यांदा निवडून आल्यामुळे नागरिकांच्या अपेक्षा आहेत आणि या अपेक्षा आता आमदार पूर्ण करतात का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. राकेश रामटेके, जय महाराष्ट्र न्यूज, तिरोडा गोरेगाव गोंदिया.